ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे व समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीसाठी जत तहसील कार्यालयावर गुरुवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. जत तालुक्यातील ओबीसी समाजाचा जत तहसील कार्यालयावर गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी जत तालुक्यात गावोगावी जाऊन मोर्चास येण्यासाठी प्रबोधन केलं जात आहे. जत येथून प्रचाराला सुरुवात झाली. तेथून कैचराया मंदिर वळसंग येथे बैठक झाली. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील नेत्यांचा व नागरिकांचा प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकतर्फी टीका टिप्पणी अश्लील मजकूर धमकी देणे थांबवावे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण संविधान मार्गाने न्यायालयात देण्यात यावे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात. अनुसूचित जाती जमाती आरक्षणप्रमाणे ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा द्यावा. असंवैधानिक क्रिमिलेअर अट रद्द करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते सलीमभाई गवंडी शंकर वगैरे महादेव पाटील तुकाराम माळी बसवराज बिराजदार सोमान्ना हाके जे के माळी तायाप्पा वाघमोडे सलीम नदाफ शिवानंद बिराजदार लक्ष्मण पुजारी हाजी हुजरे बाबासाहेब माळी हे प्रचार दौऱ्यात सहभागी होते. ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसीच्या हक्कासाठी सर्व समाज बांधवांचा जत तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका प्रामाणिक होती. वेळोवेळी आम्ही त्यांनाही पाठिंबा दिला, परंतु आज या देशामध्ये 6,500 जाती आहेत आणि त्यामध्ये ओबीसीच्या 375 जाती आहेत. ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अलीकडच्या काळामध्ये माजी पंतप्रधान आदरणीय यू पी सिंग यांनी ओबीसीला त्यावेळी आरक्षण दिलं आणि ते आज तगाय अगदी आरक्षण त्यांना मिळतंय. आमची भूमिका अशी आहे की ओबीसींच्या 375 जाती 7/12/2023 रोजी जत तहसीलदार कार्यालयावर जत तालुका सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार आहे. हा मोर्चा निघण्यासाठी ओबीसीचे जे तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी त्याचबरोबर SC ST चे प्रमुख मंडळी प्रयत्नशील आहेत, प्रयत्न करत आहेत. आज तालुक्यातील खेड्यापाडी जाऊन लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबा ओबीसी समाजातर्फे हा मोठा मोर्चा आपल्याला काढणं गरजेचं आहे. सध्या ओबीसी म्हणजे धनगर सनगर मुस्लिम कोळी माळी साळी लोहार लमान केली गुरव कुंभार तांबट नाभिक परीट बोंदळी लोणार शिंपी बेलदार वडर पिंजारी सुतार सोनार बेरड भाजव कोळी व अशा इतर जाती हा ओबीसी या प्रवर्गात मोडतात. सध्या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीच्या विरोधामध्ये जे सध्याला ही सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कुठल्याही आमचा ओबीसी समाजाच्या कुठल्याही घटकाचा आमचा विरोध नाही. मराठा समाजाला हायकोर्टात टिकल सुप्रीम कोर्टात टिकल असं आरक्षण द्यावं ही सुद्धा आमची म्हणजे आमची विनंती आहे. परंतु आता सध्या गेली 2-3 महिने झालं हे जे काय सध्याला महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असू दे किंवा ह्याच्यात छुपा कोण आहे मागं कोण आहे पुढं कोण आहे याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांनी त्यांना आरक्षण द्यावं. त्याचबरोबर आता सध्यामध्ये जत तालुक्यामध्ये जे आमचे ओबीसीचे प्रवर्गातील जे नेते मंडळी आज फिरून करून आज लोकांना जे समजावून सांगतात की 7 तारखेच्या मोर्चाला या. तालुक्यातील ओबीसी समाजातील तरुण बांधवांनी वृद्धांनी परत लहान मुलांनी म्हणजे 19 वर्षाच्या वरील मुलांनी या सदरच्या या ओबीसीच्या मेळाव्या मोर्चामध्ये सहभागी होऊन ओबीसीची ताकद दाखवणं म्हणण्यापेक्षा आपलं न्याय हक्काची लढाई आहे. ही लढाई जर समजा आपण यावेळेला नाही लढली तर इथून पुढं आपल्याला भविष्यामध्ये येणारी पिढी जी आहे ती पिढी त्या पिढीला ओबीसीमधल्या लोकांना फार मोठा सामना करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे हे आता सध्याला त्याचा कुठलाही विचार न करता जो निर्णय वरच्या लेवलला घेण्याचा प्रयत्न करत आहेत
की लोकांना फसवण्याचं काम जे आहे ते बंद करावं आणि घटनात्मक टिकणारं आरक्षण हे सुद्धा मराठा समाजाने द्यावं, आमच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांनाही आरक्षण द्यावं अशी आमची विनंती आहे.